शेतकरी बंधूंनो नमस्कार मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व सहर्ष स्वागत शेतकरी बंधूंनो नो मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा प्रगतशील शेतकरी व्हावा हो या दृष्टीने आपण शेतीविषयी एक माहिती मॉडर्न फार्मिंग सोल्युशन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आज आपण खरबूज लागवडीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत खरबूज लागवडीमुळे लाखोंचं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला घेता येतं खूप फायदा त्या ठिकाणी खरबूज लागवडीमध्ये होत असतो फक्त व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित करावं लागतं कारण भुरी आणि करपा या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होत असतो आणि याचं नियंत्रण कसं करावं या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती दिलेली आहे कारण त्या दोन रोगावरती आपण व्यवस्थ व्यवस्थितरित्या व्यवस्थापन केलं आणि फळमाशी जी आपल्या फळाला डंक करीत असते हिच्यावरती आपण व्यवस्थापन जर केलं तर आपला खरबूजामध्ये आपण सक्सेस त्या ठिकाणी मिळवू शकतो कीड व रोग व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे खत व्यवस्थापन प्रत्येक शेतकरी लाग त्या ठिकाणी करता येत असतं तर खत व्यवस्थापन कीड व रोग व्यवस्थापन याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्या ठिकाणी त्याचा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल तर शेतकरी बंधूंनो खरबूज लागवड करत असताना लागवडी लागवड कर केल्यानंतर आपल्याला आळवणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे खत व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कीड व रोग व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ही माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बेसल डोस प्रति एकर आणि खरबूज टरबूज आणि खरबूज यांचा दोघांचाही बेसल डोस एक सारखाच येतो तर शेतकरी बंधू शेणखत आपल्याला आठ ते दहा टन त्या ठिकाणी वापरायचं आहे निंबळी पेन शंभर किलो वापरायची आहे अठराशेचाळीस शंभर किलो चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो मिरेट ऑफ पॉटॅस पंच्याहत्तर किलो Uh, कार्बोसल्फनचे कीटकनाशक आहे हे पाच किलो सल्फर त्या ठिकाणी दहा किलो असा बेसल डोस वापरायचा आहे जमिनीच्या प्रकारानुसार किंवा जमिनीच्या असलेल्या अन्नद्रवेच्या उपलब्धीनुसार व माती परीक्षेनुसार हा बेसल डोस बदलू शकतो हा सर्वसाधारण बेसल डोस त्या ठिकाणी दिलेला आहे तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार व माती परीक्षेनुसार तुम्ही त्या ठिकाणी बदल करू शकता त्याच्यानंतर खरबुजाच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत तर कुंदन आणि बॉबी ह्या आहेत प्रचलित जाती आहेत याचा वापर जास्तीत जास्त शेतकरी बंधू वाप करत असतात आणि भरघोस उत्पादन त्या ठिकाणी घेऊन लाखोंचा नफा त्या ठिकाणी कमवत असतात तर तुम्ही तुमच्या मार्केटच्या लोकल मार्केटनुसार किंवा एक्सपोर्ट जर करायचा असेल तर त्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी तुमची वरायटी सिलेक्ट करू शकता या दोन व्हरायटी मी या ठिकाणी दिलेल्या आहेत कुंदन आणि बॉबी ह्या प्रचलित असल्यामुळं अनेक शेतकरी बंधू याची लागवड करत असतात त्याच्यामुळं आपण ह्या दोन वरायटीचं या ठिकाणी माहिती दिलेली आहे कुंदन आणि बॉबी या दोन व्हरायटी तुम्ही खरबुजामध्ये कर लागवड करू शकता किंवा इतर तुम्हाला जी योग्य वाटत असेल प्रगतीशील शेतकऱ्यांनी लावलेल्या असेल त्यांना चांगला रिझल्ट भेटला असेल तीही व्हरायटी तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता त्याच्यानंतर लागवडीचं अंतर अत्यंत महत्त्वाचं आहे लागवडीच्या अंतरमध्ये दोन फुट आपल्याला सहा फुटावरती त्या ठिकाणी बेड सोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर सव्वा फुटावरती झिगझॅग पद्धतीने मल्चिंग मल्चिंगवरती छिद्र पाडून घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी लागवड करायची आहे झिगझॅग पद्धतीचा वापर करा रोप लागवड अव व्यवस्थापन याच्यामध्ये बियाणे लागवड करून खरबूज लावले तर आपल्याला साधारण पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात फळ काढणीस येत असतात आणि जर तुम्ही डायरेक्ट रोपं लागवड केली तर त्या ठिकाणी साठ ते पासष्ट दिवसातच तुम्हाला फळ काढण्यासाठी येत असतात बियाणं लागवड केलं थोडा उशीर होतं कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट बियाणं के लागवड केल्यामुळे आपल्याला पंच्याऐंशी ते नव्वद दिवस लागतात आणि डायरेक्ट रोप लागवड केलं ला तर रोप हे पंधरा ते वीस दिवसाचं असल्यामुळे त्या ठिकाणी साठ ते पासष्ट दिवसातच तुम्हाला फळ काढण्यासाठी येत असतात ता, तर रोप लागवड केली तरी अत्यंत महत्त्व चांगलं राहील त्या ठिकाणी त्याच्यानंतर लागवडीनंतर आळवणी व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आळवणी आपल्याला काय करणे गरजेचं आहे कारण कर आपलं पीक हे छोटं असल्यामुळं त्याला ड्रिपद्वारे जर आनंद दिलं दिला तर ते व्यवस्थितरित्या त्याच्या मुळापर्यंत पोहोचत नाही त्याची लिचिंग वगैरे होत असते बेडपर्यंत कारण मुळ्या हे खूप वाढलेले नसतात पीक छोटा असतं त्याला आपल्याला आळवणीच करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आळवणी म्हणजे ड्रेंचिंग आणि ड्रेंचिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये पहिली आळवणी जी आहे ती तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक अमिनो ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड अशी करायची आहे त्याच्यामध्ये ब्रँडेड कंपन्या जर पाहायला गेलं तर तुम्हाला श्रीजंटाचा ॲक्ट्रा नावाने भेटेल एक कीटकनाशक बॅविस्टीन भेटेल ज्याच्यामध्ये कार्बेझिम घटक आहे परत श्रीजंटाचा इसाबियन भेटेल आणि डाऊ कंपनीचं ह्युमिसिल याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड असतं याचा रिझल्ट खूप छान पद्धतीने येत आहे ही आळवणी तुम्ही करून बघा तर लागवडीनंतर आपल्याला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी ही आळवणी करायची आहे तर प्रमाण प्रति पंपासाठी अॅक्ट्रा पाच ग्रॅम घ्यायचा आहे बॅविस्टीन पंधरा ग्रॅम घ्यायचा आहे इसाबियन तीस मिली घ्यायचा आहे ह्युमिक ॲसिड तीस मिली घ्यायचं आहे हे सोळा लिटरच्या पंपासाठी प्रमाण आहे तुमच्या पंपाच्या प्रमाणानुसार तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकता वीस लिटरचा पंप असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हे प्रमाण बदलू शकता त्याच्यानंतर दुसरी फवार आळवणी क्रमांक दोन जो लागवडीनंतर पाचव्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे याच्यामध्ये बारा एकसट त्याच्यानंतर थायोनेट्री ज्याच्यामध्ये सल्फर कंटेन आहे आणि प्लस सागरिका ज्याच्यामध्ये सिविड आहे तर बारा येण्याचं घेण्याचं मागचं कारण असं आहे की आपलं खोडाचं खोड आपल्या झाडाचं खोड आणि प्लस मुळ्या हे वाढणं गरजेचं आहे आणि नत्राचा वापर बारा टक्के नत्रा असल्यामुळे त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी आपल्या वेलीची व्यवस्थित होत असते आणि खोडाची जाडी वगैरे व्यवस्थित होऊन मुळांची वाढ त्या ठिकाणी मुळे होत असते त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी बारा एकसरचा वापर करायचा आहे बारा एक्सट त्या ठिकाणी तीस ग्रॅम थायोन्यूट्री पंधरा ग्रॅम आणि सागरिका तीस एम एल सहा लिटर पंपासाठी ही आळवणी तुम्हाला पाच दिवसांनी करायची आहे लागवडीनंतर पाच दिवसांनी ही दुसरी आळवणी आहे त्याच्यानंतर तिसरी आळवणी तुम्हाला महत्त्वाची आळवणी आहे ही ला आळवणी क्रमांक तीन लागवडीनंतर सातव्या दिवशी त्या ठिकाणी करायची आहे त्याच्यामध्ये तेरा पंचाळीस याच्यामध्ये नत्राचं आणि स्फुर्दाचं प्रमाण आहे नाही नंतर आणि पालाचं प्रमाण आहे पालाशे पंचेचाळीस टक्के आहे आणि नत्र हे तेरा टक्के आहे पालाश म्हणजेच पोटॅश पोटॅशचं प्रमाण पंचाळीस टक्के या ठिकाणी झिरो ज्युरोपंचाळीस वापरण्याचं कारण असं की सा सा रोग व किडींचं पोटॅशचं काम हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रोग व किडींच्या विरोधात प्रतिबंधात्मक प्रतिबंध निर्माण करण्यासाठी व प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी पिकामध्ये वापर होत असतो तर रोग किडींच्या व रोगांच्या विरुद्ध क्षमता पिकाची वाढावी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशचा वापर करायचा आहे म्हणून तेरा पंचाळीस त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि कॅल्शियम नायट्रेट पण त्या ठिकाणी वापरायचं आहे जेणेकरून पुढे चालून कॅल्शियम नायट्रेटची कमतरतापासून आपले फळ तडकू नये यासाठी आपल्याला पिकामध्ये कॅल्शियम नायट्रेट हे वापरत राहायचं आहे आठवड्याला एक दोन एक दोन किलो त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट वापरायचं आहे आणि ज्या ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये फुलं लागतात खरबुजामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला बोरॉन कॅल्शियम प्लस बोरॉन या दोन्हींचा वापर त्या ठिकाणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर या आळवणीमध्ये आपल्याला तेरा झिरो पंचाळीस तीस ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट तीस एम एल मायक्रोन्युट्रिशन तीस ग्रॅम हे लिटर पंपासाठी त्या ठिकाणी घ्यायचं आहे आळवणी क्रमांक ही तिसऱ्याही लागवडीनंतर सातव्या दिवशी करायची आहे प्रति झाडाला प्रति झाडाला पन्नास मिली एवढं तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन टाकायचं आहे पन्नास मिली प्रति रोप त्या ठिकाणी आळवणी करायची आहे त्याच्यानंतर आळवणी क्रमांक चार ही लागवडीनंतर नव्या दिवशी आहे ज्या काही जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व बुरश्या असतील बॅक्टेरिया असतील यांचं नायनाट त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण या आपल्या पिकाला अपायकारक असतात त्याच्यामुळे आपल्याला ब्लू ब्ल्यू कॉपर प्लस स्टेप्ट्रोसायक्लीन या दोघींची आळवणी करणं गरजेचं आहे ब्ल्यू कॉपर हे एक चांगलं बुरशीनाशक आणि बॅक्टेरिया हे दोन्ही पण आहे म्हणजे जीवाणू पण मारण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं आणि स्टेप्टोसायक्लीनचा वापर हा जीवाणू मारण्यासाठी स्पेशली केला जात असतो त्याच्यामुळे आपल्याला ही आळवणी त्या ठिकाणी करायची आहे याच्यामध्ये ब्लू कॉपर तीस ग्रॅम स्टेप्टोसायकलिन दोन ग्रॅम सोळा लिटर पंपासाठी त्या ठिकाणी ही आळवणी आपल्याला लागवडीनंतर नवव्या दिवशी आळवणी क्रमांक चार नवव्या दिवशी त्या ठिकाणी आळवणी करायची आहे प्रतिरोप पन्नास मिली त्या ठिकाणी आळवणी त्या ठिकाणी करायची आहे आळवणी क्रमांक पाच लागोडीनंतर बाराव्या दिवशी त्या ठिकाणी कळायची आहे ही आळवणी तुम्हाला पन्नास मिली प्रतिरोप करायची आहे त्याच्यामध्ये आळवणी क्रमांक पाच लागवडीनंतर बाराव्या दिवशी तुम्हाला करायची आहे पन्नास मिली प्रति रोप त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला एक पंचेचाळीस ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट तीस ग्रॅम मायक्रोन्युट्रेन पंचेचाळीस मिली सोळा लिटर पंपासाठी त्या ठिकाणी ही आळवणी तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर आळवणी क्रमांक सहा लागवडीनंतर पंधराव्या दिवशी ही पन्नास मिली प्रतिरोप प्रत्येक झाडाला पन्नास ते पंच्याहत्तर मिलीपर्यंत तुम्ही आढळणी करू शकता प्रमाण कमी जास जास्त झालं तरी काही हरकत हो नाही फक्त जास्त प्रमाण होऊ देऊ नका कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तरपर्यंत याच्यामध्ये नागाळी वगैरे जी येते पांढरी माशी जी त्या ठिकाणी येत असते त्यासाठी आपल्याला ही आळवणी करायची आहे आणि जो करपा वगैरे परत डावणी भुरी जे येऊ नये म्हणून गोलची त्या ठिकाणी आपल्याला आळवणी करायची आहे याच्यामध्ये व्हॅल्युम फ्लेक्झी आठ मिली प्लस फॉलिओ गोल वीस मिली हे सोळा लिटर पंपासाठी आळवणी क्रमांक ही सहावी आहे लागवडीनंतर पंधराव्या दिवशी त्या ठिकाणी आळवणी आपल्याला करायची आहे आता आळवणी व्यवस्थापन आपलं संपलं व्यवस्थितरित्या आळवणी व्यवस्थापन करा जे आळवणी व्यवस्थापन आपण सांगितलेलं आहे त्याची नोंद करून ठेवा त्या पद्धतीने आळवणी तुम्ही करा कारण याच्यामध्ये कीटकनाशक मुळी वाढवण्यासाठी पांढरी ह्युमिक ॲसिड प्लस पिकाची आपले व्यवस्थितरित्या वाढवा वेल त्या ठिकाणी लांबावं त्यासाठी ह्युमिक ॲसि ह्युमिक ॲसिड प्लस आम्ही ॲसिड येतो सगळ्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी वापर केलेला आहे रोप त्या ठिकाणी स्ट्रॉंग व्हावं त्यासाठी बारा एकसठ तेरा झिरो पंचाळीस या ठिकाणचा वापर पण त्या ठिकाणी आपण केलेला आहे ज्या ठिकाणी ज्या अन्नद्रव्याची गरज आहे त्या ठिकाणी ती आळवणी तितक्या दिवसाला आपण हे नियोजन शेड्यूल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे याचा वापर नक्की करा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल व फायदा झाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा की शे आम्हाला अशा पद्धतीने आळवणीचा फायदा झालेला आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या अंडर जे असलेले प्लॉट आहे त्यांचे व्हिडिओ आपण वेळोवेळी टाकणारच आहोत जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल आता फवारणी व्यवस्थापन कसं करायचं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे फवारणी व्यव व्यवस्थापन करत असताना लागवडीनंतर फवारणी व्यवस्थापन पहिली फवारणी ही आठव्या दिवशी करायची आहे त्याच्यामध्ये आलिका आठ वी एम एल आणि कवच पंधरा ग्रॅम अशा दोन्हींचं मिक्स करून त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे तुमचं डावणी भुरी आणि करपा या दोन्ही तीन चार जे रोग येत असतात त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणूनच त्या ठिकाणी फवारणी घेणार आहोत त्यादृष्टीनेच आपण हे फवारणीचं व्यवस्थापन केलेलं आहे त्याच्यानंतर दुसरी फवारणी ही बाराव्या दिवशी त्या ठिकाणी घ्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये नागाळी पण कंट्रोल होणार आहे रस किडी पण कंट्रोल होणार आहेत आणि प्लस तुमचं काही बुरशीजन्य रोग असतील ते पण कंट्रोल होणार आहेत तर ही दुसरी फवारणी बाराव्या दिवशी तुम्हाला बायो तीनशे तीन पंधरा मिली कराटे पंधरा मिली स्कोअर पंधरा मिली अशा ठिकाणी सोळा लिटर पंपासाठी हे प्रमाण दिलेलं आहे तुमचा पंप जर वीस लिटर वगैरे वितर इतर प्रमाण जर तुमच्या पंपाचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकता जास्त लिटरचा जर पंप असेल तर प्रमाण तुम्ही त्या ठिकाणी चेंज करून घ्या हे सोळा लिटर पंपासाठी त्या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे त्याच्यानंतर तिसरी फवारणी ही पंधराव्या दिवशी घ्यायची आहे तुम्हाला सागरिका म्हणजे अमेनो एसी याच्यामध्ये सी वी डक्स असतात समुद्र शेवट असतात आणि प्लस मायक्रोन्यूट्रियन सागरिका तीस एम एल मायक्रोन्यूट्रिंट तीस ग्रॅम असं दोन्हींचं मिक्स करून त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे त्याच्यानंतर चौथी फवारणी पंचवीसव्या दिवशी त्याच्यामध्ये अमिस्ट्राटॉप प्लस बोरॉन ही फवारणी घ्यायची आहे सोळा लिटर पंपासाठी तीस एम एल अमिस्ट्राटॉप आणि बोरॉन एक ते दोन ग्रॅम प्रति लिटरसाठी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्याच्यानंतर पाचवी फवारणी ही पस्तीसव्या दिवशी घ्यायची आहे त्याच्यामध्ये मॅटॅडोर पंधरा मिली आणि कवच फ्लो तीस मिली आ, ह्या फवारण्या आपण डावणी व भुरी करपा या गोष्टी येऊ नये म्हणून घेणार घेत आहोत आणि प्रतिबंधात्मकच त्या ठिकाणी घेत आहोत ह्या फवारण्या तुम्ही जर व्यवस्थितरित्या शेड्यूलनुसार जर घेतल्या तर तुमच्या पिकामध्ये डावणी भुरी व करपा या रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात खरबुजावरती या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो म्हणूनच आपल्याला ह्या आळवणीच ह्या फवारणी आणि आळवणीचं व्यवस्थापन त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सहावी फवारणी पन्नासव्या दिवशी घ्यायची आहे त्याच्यामध्ये ॲम्प्लिगो आठ मिली आणि ॲम्पॅक्ट एक्स्ट्रा पंधरा मिली आ, ही फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला पन्नासव्या दिवशी घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता कमी जास्त प्रमाण करू शकता म्हणजे दिवस कमी जास्त करू शकता म्हणजे पन्नासव्या दिवशी किंवा पंचावन्नव्या दिवशी त्या ठिकाणी घेऊ शकता सातवी फवारणी पंचावन्नव्या दिवशी घ्यायची आहे कोळीकिडीचा जर प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटवरती जर झालास तर त्या ठिकाणी तुम्ही थायोन्यूट्रीचं शिजंडाचं थायोन्यूट्री धानुकाचं ओमाइड, बाहेरचं ओबेरॉन क्रिस्टलचं ॲबेसिन हे आलटून पालटून कोळीकिडीसाठी घेऊ शकता कोळीकिडीचा जर प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला तर त्याच्यानंतर ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये वीस ते चाळीस दिवसापर्यंत तुम्हाला आता तुम्ही आळवणी व्यवस्थापने पंधरा ते वीस दिवसापर्यंत आळवणी व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यामध्ये फक्त ड्रिपद्वारे पाणी चालू ठेवायचं आहे कोणत्या प्रकारचं खत त्या ठिकाणी द्यायचं नाही कारण आपण ड्रिपद्वारे जर खत दिलं तर ते मुळापर्यंत पोहोचतच नसतं ते जमिनीमध्ये निचरा होऊन जात असतं तर त्याच्या त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्या वीस दिवसापर्यंत फक्त आळवणीद्वारेच खत व्यवस्थापन करायचं आहे आणि ते शेड्यूल आपण तुम्हाला दिलेलंच आहे फक्त आता वीस दिवसानंतर वीस ते चाळीस दिवसापर्यंत ख ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे प्लॉटिंगपर्यंत आपल्याला वीस दिवसाच्या पुढं आपला ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन चालू करायचं आहे त्याच्यामध्ये वीस ते चाळीस दिवसापर्यंत तुम्हाला एकोणावीस एकोणावीस तीन ते चार किलो पहिल्या अवस्थेमध्ये दुसऱ्या अवस्थेमध्ये बारा एकसट झिरो तीन ते चार किलो प्रति एकर थोडंसं आलटून पालटून दोन तीन दिवसाच्या गॅप नाही त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यानंतर चाळीस दिवसाच्या पुढे चाळीस दिवसाच्या पुढे तेरा चाळीस तेरा तीन ते चार किलो प्रति एकर प्लस आलटून पालटून तेरा झिरोपंचाळीस प्लस कॅल्शियम नायट्रेट तीन चार किलो प्रति एकर असं एकदा तेरा चाळीस तेरा आणि एकदा तेरा पंचाळीस असं आलटून पालटून त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे कारण आपल्या पिकामध्ये फॉस्फरस बरोबर पॉटॅशही जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळं एकदा फॉस्फरस एकदा पॉटॅश असं करून तुमचं फळ वगैरे व्यवस्थित होईल टप्प्याटप्प्याने वापर करा मारी वाडीच्या अवस्थेमध्ये एकोणीसशे एकोणावीस फुलाच्या अवस्थेमध्ये बारा एकसष्ट त्याच्यानंतर फळपोसणीच्या अवस्थेमध्ये झिरोबावन्न चौतीस त्याच्यानंतर झिरोबाऊन चौतीस व हो तेरा चाळीस तेरा त्याच्यानंतर शेवटच्या अवस्थेमध्ये झिरो पन्नास त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे ज्यावेळेस तुमचं फळ काढणीला येत आहे आठ दिवस बाकी असताना तुम्हाला झिरो पन्नासचा वापर करायचा आहे फळ ज्यावेळेस काढणीला येणार आहे किंवा सात आठ दिवस राहिले किंवा दहा ते बारा दिवस राहिल्यानंतर फळं आपल्याला दहा ते बारा दिवसांनी काढायचं आहे त्याच्या आधी शे झिरो पन्नासचा वापर करा जेणेकरून फळाला कलर चकाकी व पोसण्याचं काम त्या ठिकाणी होईल त्याच्यानंतर फळमाशी त्या ठिकाणी प्रादुर्भाव करत असते डंक करत असते कारण आपले फळ पिक पिकायला आले म्हणजे परिपक्व झाले की ही फळमाशी येत असते फळमाशी ही सोनेरी कलरची असते हिच्यासाठी मार्केटमध्ये ट्रॅप भेटतात त्या ट्रॅपचा वापर करा फळमाशी त्या ठिकाणी कंट्रोल होते कारण ही खूप माशी आहे आणि हिला फवारणीद्वारे आपण कंट्रोल करू शकत नाही अनेक शेतकरी बंधून याच्या फवारणीद्वारे कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात दुकानदारही त्यांना फवारणीचं व्यवस्थापन सांगत असतात पण या ठिकाणी फवारणीचं व्यवस्थापन करून चालत नाही हिला कंट्रोल हे फक्त तर ट्रॅपनेच करावं लागतं आणि ट्रॅपने ती पूर्णपणे कंट्रोल होऊ शकते तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने ट्रॅपमध्ये ती अडकलेली आहे आणि मरून पडलेली आहे खूप साऱ्या सोनेरी माश्या या ठिकाणी पळत असतात एकरी तुम्हाला आ, एक दहा ते बारा ट्रॅप त्या ठिकाणी लावायचे आहेत पिकाची उंची सोडून थोडंसं वर लावायचे जेणेकरून ही माशी त्याच्यामध्ये अटकेल साठ ते पासष्ट दिवसात आपल्या खरबुजाचा प्लॉट रेडी होत असतो काही तुमचे अडचणी असतील प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांना शेअर नक्की करा आपल्या चॅनलवरती मॉडर्न फार्मिंग सोल्युशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा हो। प्रगतशील शेतकरी व्हावा या दृष्टीनेच आपण व्हिडिओ टाकत असतो त्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून जे व्हिडिओ आपण टाकत असतो ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचील धन्यवाद शेतकरी बंधूंना व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद